Hello everyone, we are starting with a new segment on RTO, या पोस्ट एमपीएससी मार्फत भरले जातात आणि यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स एक सेक्शन आहे जो की आपण या सेगमेंटमध्ये डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण बेसिकली डायोड्स, यूजीटी, व्हीजीटी, अम्प्लिफायर्स आणि मायक्रो प्रोसेसर्स याबद्दल डिस्कस करूया. त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारलेले आहेत ते पण आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. सो विदाउट वेस्टिंग टू मच ऑफ टाइम, आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे यामध्ये मी तुम्हाला थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे इलेक्ट्रॉनिक संदर्भातली आणि याचा पूर्ण उपयोग जो आपल्याला सबसिक्वेंट फेजेसमध्ये करायचा आहे, जो की डायोडमध्ये असू शकतो, मायक्रो प्रोसेसर, अम्प्लिफायर्समध्ये असू शकतो, तर तिथे प्रत्येक वेळेस आपल्याला ह्या टर्मिनॉलॉजीज यूज करायचे आणि कदाचित या बेसिक क्वेश्चन रिस्पॉन्स मधून पण एखादा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना आपण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण प्रिपेअर करणार. सर्वात प्रथम आपण सिलेबस बघूयात की सिलेबस काय असणार आहे. तर आपल्याला डिस्कस करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल डायोड्स बद्दल. डायोड्स मध्ये जर तुम्ही विचार केला तर आपण इथे स्टडी करणार आहोत तो म्हणजे पीएन जंक्शन डायोड बद्दल. त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत झिनर डायोड बद्दल. त्यासोबत आपण डिस्कस करणार आहोत एलईडी, ज्याला आपण लाईट इमिटिंग डायोड असं म्हणतो. त्यासोबत आपण व्हॅरेक्टर डायोड, हा पण एक टाईप आहे डायोडचा. या सर्व डायोड्स बद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत इन केस ऑफ डायोड्स. आता यूजेटी आणि बीजेटी मध्ये जर तुम्ही विचार केला तर हे बेसिकली टाईप्स आहेत ट्रान्झिस्टर्सच्या. त्याला आपण युनिजंक्शन ट्रान्झिस्टर म्हणतो फर्स्ट वनला. आणि दुसरा जो आहे बीजेटी, हा स्टँड करतो बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. तर या दोन्ही टर्मिनॉलॉजीज आपण डिस्कस करणार आहोत ट्रान्झिस्टर्स. एकदा आपल्याला डायोड्स, यूजीटी आणि बीजीटी बद्दल समजलं की आपण मग पुढे जाऊयात अम्प्लिफायर्स. आणि यामध्ये पण सबसिक्वेंट टाईप्स आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत. अम्प्लिफायर मध्ये क्लास ए अम्प्लिफायर असतो, क्लास बी असतो, त्यानंतर पुशपुल अम्प्लिफायर आणि सो मेनी थिंग्स आहेत. त्या सगळ्या टर्मिनॉलॉजी आपण डिस्कस करणार आहोत अम्प्लिफायर्स. हे झाल्यानंतर आपण जाणार आहोत डिस्कस करण्यासाठी मायक्रो प्रोसेसर्स. आता हा मायक्रो प्रोसेसर सगळ्यांना माहीत आहे. जनरली आपण ज्या कॉम्प्युटर सिस्टम्स यूज करतो किंवा मोबाईल यूज करतो त्यामध्ये एक प्रोसेसर असतो आणि तो एकदम स्मॉल किंवा कॉम्पॅक्ट साईजमध्ये प्लेस केलेला असतो, म्हणून त्याला आपण मायक्रो म्हणतो. 10^-6. आता विचार करू शकता, तुम्ही विचार करू शकता की जर तो 10^-6 या रेंजमध्ये असेल तर किती स्मॉल किंवा मायक्रो स्केलवरती असू शकतो. आता मायक्रो प्रोसेसरमध्ये आपल्याला बघायचं की लँग्वेज कुठली यूज करायची. त्यानंतर यामध्ये आपण बेसिक टर्मिनॉलॉजीज बघूया, जसं की इन्स्ट्रक्शन्स काय काय असतात. त्यावेळेस आपण एखादी लँग्वेज यूज करतो तर त्याला आपण इन्स्ट्रक्ट करतो, तर त्या इन्स्ट्रक्टिंग टर्मिनॉलॉजीज काय असतात आणि त्याचे बेसिक काय असतात. तर असा हा बंच असेल सिलेबसचा जो की आपण स्टार्ट करणार आहोत डायोड्स. आपण ऍक्च्युली थोडंसं पुढे जाऊयात आणि बघूयात की बेसिक टर्मिनॉलॉजी आपल्याला कुठल्या कुठल्या यूज करायच्या. तर त्यातली बेसिक टर्मिनॉलॉजी पहिली जी आपल्याला यूज करायची तिचं नाव आहे ऍटॉमिक स्ट्रक्चर. आता मी डायरेक्टली ऍटॉमिक स्ट्रक्चर पासून स्टार्ट करतोय कारण आपल्याला 11वी-12वी हा पाठ झालेला असेल, कदाचित इंजिनिअरिंग मध्ये पण फिजिक्स मध्ये आपण हे स्टडी केलं असेल, थोडंसं आपण त्याला रिवाइज करूया. सो फर्स्ट पॉइंट इज क्वाईट सिम्पल. एव्हरी एलिमेंट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक्स आयटम्स, म्हणजे प्रत्येक एलिमेंटला काही कॅरेक्टरिस्टिक्स आयटम्स असतात. आता या आयटम्स मध्ये काय असतं बघा, आयटम्स ऑफ एव्हरी एलिमेंट हॅज अ पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. दॅट मीन्स व्हॉट एव्हर मे बी द एलिमेंट इज देअर इट विल हॅव ए पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. या न्यूक्लियस मध्ये असतं काय, बेसिकली न्यूक्लियस कंटेंट्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आता प्रोटॉन काय असतात, तर प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स असतात, वेर एज न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. रिमेंबर न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल इन नेचर, म्हणजेच दे डोंट कॅरी एनी चार्ज. सो न्यूक्लियस मध्ये काय असू शकतं, सो इट कंटेन्स ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं असेल, तर बेसिकली प्रोटॉन्स आर डिनोटेड एज झेड, वेर एज न्यूट्रॉन्स आर डिनोटेड एज एन. याला आपण कॅपिटल एन असंही लिहू शकतो. सो रिमेंबर प्रोटॉन्स डिनोटेड बाय झेड, वेर एज न्यूट्रॉन्स आर डिनोटेड बाय एन. आता हा प्रोटॉन झाला आणि हा न्यूट्रॉन झाला. तिसरा एक एलिमेंट खूप महत्वाचा आहे ज्याच्या भोवती सगळ्या गोष्टी चालतात किंवा तो चालवतो, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन. आता काय करतो, बेसिकली इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस.
Remember, what is it? If you consider this as the nucleus, तर यामध्ये आपल्याकडे काय काय आहेत, प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स, आणि याच्या भोवती जो कोणी रिव्हॉल्व करतो दॅट टर्म्स आर कॉल्ड एज इलेक्ट्रॉन्स. अँड दीज इलेक्ट्रॉन्स आर ऑब्विसली निगेटिव्हली चार्ज. सो प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल, वेर एज इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज आयन्स. आता जर तुम्ही केअरफुली या स्ट्रक्चरला बघितलं असेल तर या न्यूक्लियसमध्ये सेंटर पॉइंटला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आहेत. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज आहे म्हणजे मधला पोर्शन जो असणार आहे तो पॉझिटिव्हली चार्ज, आणि त्याच्या सराउंडिंग मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत दोज आर निगेटिव्हली चार्ज. सो यू कॅन इमॅजिन वी हॅव अ निगेटिव्ह चार्ज हिअर अँड वी हॅव अ पॉझिटिव्ह चार्ज हिअर. सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह विल ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर अँड देअरफोर आयटम, सो द एंटायर आयटम ऍज अ होल विल बी इलेक्ट्रिकली न्यूट्रल. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आयटम ऍज अ होल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. वाय? बिकॉज इट कॅरीज इक्वल नंबर ऑफ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्जेस. कुठलाही आयटम जरी आपण बघितला तर त्यामध्ये इक्वल नंबर ऑफ निगेटिव्ह आयन्स असतात आणि इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स असतात, ज्याला आपण इलेक्ट्रॉन आणि ज्याला आपण प्रोटॉन असं म्हणू शकतो. ज्यावेळेस आपण एखादा इलेक्ट्रॉन कन्सिडर करूयात तर त्या इलेक्ट्रॉनची रेडियस किती असते, तर टिपिकली त्याची जी रेडियस असते ती असते 10^-16 meters. कॅन यू इमॅजिन 10^-16 meters इतका स्मॉल रेडियस असतो इलेक्ट्रॉनचा. वेअर ॲज एखादा आयटम जर आपण कन्सिडर केला तर त्याची टिपिकल जी रेडियस असते ती असते 10^-10 meters. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन इज 10^-16 meters, वेअर ॲज आयटम हॅज 10^-10 meters ऑफ रेडियस. हे क्वेश्चन जे आहेत किंवा हे पॉइंट आपल्याला खूप पुढं कामाला येणार आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे काय असतात आणि कशा पद्धतीने त्याचं सेग्रिगेशन. आता ज्यावेळेस आपण एखादा एलिमेंट कन्सिडर करतो तर तो एलिमेंट हा दुसऱ्या एलिमेंट सोबत किंवा एखादा आयटम दुसऱ्या आयटम सोबत शेअरिंग करू शकतो किंवा ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन करू शकतो. कदाचित तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला असेल NaCl, जिथे की आपण सोडियम आणि क्लोरीन किंवा क्लोराईड आपण त्याला म्हणू शकतो, त्या दोन डिफरंट एलिमेंटचं कॉम्बिनेशन करतो. हे कसं झालं तर मे बी ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पण ज्यावेळेस ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होत असतो तर कदाचित असं होऊ शकतं की एखादा आयटम इलेक्ट्रॉन गेन करू शकतो किंवा लूज करू शकतो. येस. सो त्या बेसिसवरती पुढचा जो पॉईंट आहे तो खूप महत्वाचा आहे बघा. इफ अन आयटम लूजेस अन इलेक्ट्रॉन इट बिकम्स पॉझिटिव्ह विथ अ चार्ज ऑफ +1. सो रिमेंबर, वेन एव्हर अन आयटम डोनेट्स अन इलेक्ट्रॉन ऑर लूजेस अन इलेक्ट्रॉन इट बिकम्स पॉझिटिव्ह चार्ज. याचा एक्झॅक्टली काउंटर पार्ट आहे बघा. इफ अन आयटम गेन्स अन इलेक्ट्रॉन इट बिकम्स निगेटिव्ह चार्ज विथ अ टोटल चार्ज ऑफ -1. सो वेन इट लूजेस इट बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज, वेन इट गेन्स इट बिकम्स निगेटिव्हली चार्ज. ओके. अँड बेस्ड ऑन दॅट मग आपल्याला इलेक्ट्रिकली न्यूट्रल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी हा कन्सेप्ट पण नंतर बघायचा आहे. आता ज्यावेळेस एखादा न्यूक्लियस आपण कन्सिडर करतो त्यामध्ये असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. सो द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर कॉल्ड ॲज द मास. रिमेंबर, मास नंबर ऑफ एनी आयटम इज नथिंग बट द ॲडिशन ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. दिस इज अगेन अन इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी दॅट वी हॅव टू यूज. आता याच्या व्यतिरिक्त आपण जर इलेक्ट्रॉन बद्दलच डिस्कस केलं तर इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो तो खूप महत्वाचा आहे. सो बेसिकली इलेक्ट्रॉन चार्ज किंवा सिम्पली चार्ज जर आपण बघितला तर चार्जचं युनिट असतं कुलम. काय युनिट असतं त्याचं? बेसिकली द युनिट ऑफ चार्ज इज कुलम. आणि त्याचं जे मॅग्निट्यूड असतं ते पण खूप महत्वाचं आहे बघा. मॅग्निट्यूड असतं 1.602 × 10⁻¹⁹ सी. सी स्टँड फॉर कुलम. इम्पॉर्टंट पॉईंट, व्हॉट इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन? इट कॅरीज अ चार्ज ऑफ 1.602 × 10⁻¹⁹ कुलम. कदाचित क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात या टाईपचे, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात व्हॉट इज द चार्ज अँड हाऊ इट इज बीन गिव्हन. ओके. आय होप इथपर्यंत पार्ट आपल्याला लक्षात आला असेल. आपण काय बघितलंय? वी हॅव डिस्कस्ड अबाउट ऍटम्स, इट कंटेन्स ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन न्यूट्रॉन कंटेन्ट्स इन टू द न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह अराउंड द न्यूक्लियस. आणि त्यानंतर मग आपण बघितला
ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन लूज करतो तर तो पॉझिटिव्हली होतो, गेन करतो तो निगेटिव्ह होतो, आणि चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. हे झाल्यानंतर इलेक्ट्रॉनच्या टर्मिनॉलॉजीज मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट अगेन येतो तो म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. काय असतं? सो बेसिकली द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट सेल ऑर इन द आउटर मोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड एज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके. आणि प्रत्येक ऍटमचा जो ऑर्बिट असतो त्यामध्ये जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ते व्हॅरी होत असतात. मग हे कसं डिफाईन केलं जातं? तर त्यासाठीचं एक टिपिकल फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर डिनोटेड बाय अ फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड एज 2n, वेअर n इज नथिंग बट नंबर ऑफ ऑर्बिट्स. ओके, नंबर ऑफ ऑर्बिट्स. आता कन्सिडर करा की आपल्याकडे पहिलं ऑर्बिट आहे म्हणजे n इज इक्वल्स टू 1 असणार. तर n इज इक्वल्स टू 1 असेल तर पहिल्या ऑर्बिट मध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन किती असू शकतात? सो इट विल हॅव मॅक्सिमम इलेक्ट्रॉन 2 × 1² अँड वी नो 1² इज 1, सो वी विल हॅव मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट ऑर्बिट. म्हणजे जगातला कुठला जरी आयटम आपण बघितला तर त्याच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये किंवा एलिमेंट बघितला तर त्याच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. आता मी सेकंड ऑर्बिट मध्ये जातो व्हेन वी हॅव n इज इक्वल्स टू 2, तर इलेक्ट्रॉन्स किती असू शकतात? सो वी हॅव 2² 2² इज 4 × 2 = 8, सो इट कॅन हॅव मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन्स. व्हेन आय गो ऑन टू द नेक्स्ट वन व्हेन वी हॅव n इज इक्वल्स टू 3, थर्ड ऑर्बिट, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विल बी 2 × 3² अँड दॅट विल बी 3² = 9 अँड इंटू 2 इट विल बी 18. सो सबसिक्वेंटली द ऑर्डर गोज ऑन इन्क्रीजेस 2, 8, 18 अँड सो ऑन. सो त्या बेसिसवरती मी एक एक्झाम्पल घेतो इथे. लेट सपोज वी हॅव अन ॲटम दॅट इज सिलिकॉन. आता लक्षात राहू द्या, सिलिकॉन हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये सगळ्यात मोस्ट वाईडली युज्ड एलिमेंट आहे म्हणून मी सिलिकॉन घेतो. सिलिकॉनचा जनरली जो नंबर आहे तो आहे 14. हाउ मच? 14. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आपण बघूयात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन म्हणजे द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एव्हरी ऑर्बिट, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. नाउ वी नो दॅट इन द फर्स्ट ऑर्बिट वी कॅन हॅव मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स, सो आय विल प्लेस 2 ओव्हर हियर. इन द सेकंड ऑर्बिट वी कॅन हॅव मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन, सो सेकंड ऑर्बिट विल हॅव 8 इलेक्ट्रॉन्स. नाउ व्हेन वी ऍड दिस 2 + 8 विल बी 10, सो द ॲटॉमिक नंबर इज 14. सो मॅक्सिमम आय विल जस्ट सबट्रॅक्ट दिस, 14 - 10 विल बी 4. So number of electrons in the final orbit of silicon will be 4. So this becomes its electronic configuration 2, 8 and 4. Now based on that, I can draw a schematic for this one. Here I am placing silicon. This will be our first orbit. This is the second orbit. My drawing is not that much perfect. And this will assume as the third orbit. Now in the first orbit, we can have maximum 2 electrons, which we will place like this one. In the second orbit, we have 8 electrons. I am placing it like this one. 1, this is the second, this is third, 4, this one is 5th, 6th, 7 and 8. And in the final orbit, we can have 4 electrons. So I am placing it here, 1, 2, 3 and this is 4. Now, the final orbit, the outermost orbit contains 4 electrons. And these 4 electrons are basically called as valence. They are called as what? Valence electrons. Now, as far as the electronics is considered, entire concepts revolves around silicon. It revolves around what? Silicon as a material. And here we have 4 electrons. They are the major players in the electronics industry. They always try to get positions by accepting the electrons or by losing the electrons. So this is how actually the number of electrons can be placed. Now the question may arise, or the question may ask, maximum number of electrons in any orbit can be. So the formula is 2n². In the first orbit we can have 2 electrons, in the second 8, and in the last it can have 18 and so on. Okay, I hope again you understood this concept. We'll move on to the next slide, which is again most important, bonding. Now we have friends, yes. सो वी हॅव अ बॉन्डिंग विथ अ फ्रेंड्स ऑल्सो, येस. काही खूप क्लोजेस्ट फ्रेंड असतात, काही सो सो फ्रेंड असतात, आणि काही फक्त हाय हॅलोज फ्रेंड. सिमिलरली एव्हरी आयटम एव्हरी एलिमेंट हॅव सर्टन फ्रेंड्स, दोज हू आर क्लोजेस्ट, सम ऑफ देम आर दॅट मच नॉट क्लोज. ओके, सो बाय शेअरिंग ऑफ आयडियाज
we get connected with the friends. Yes. And based on that, we get closer friends also. Similarly, the first bond that we will be discussing is called as ionic bonding. What is ionic bonding, sir? So the bond formed by transfer of electrons of the same atoms are called as ionic bond. I repeat, the bond formed by transfer of electrons of the same atoms are called as ionic bond. Like examples of the one, let's suppose oxygen, O2. Now O2 is formed by transfer of electron between O and O only. Simple bhasha madhe sangtoy apun just depth madhe jat nahi chemistry or physics cha O and O. O, O, both are same. So whatever the bond is formed, it is called as ionic bond. Okay, sir. Now come to the next point, covalent bond. What is it? The bond which is formed by sharing of electrons. I repeat, by sharing of electron is called as covalent bond. Now how it is formed? It is formed by sharing between the neighboring atoms. Okay. Okay, while apna sabuni shokto ki the bond which is formed between two different atoms is called as what? Covalent bond. Let's suppose the example I am taking as NaCl. 2 we can consider. Now we can consider, we can see it here. We have first element as sodium and here it is chlorine. Both are different, but the bond is formed. So such kind of bonds are called as what? Covalent bond. Now the question may you ask, sir, how actually the sharing of electrons takes place? So basically sodium has atomic number 11 and the chlorine has atomic number 17. So if I consider 11, I can have first orbit electrons 2, second orbit 1, 8, and lastly we can have 1. So 2 plus 8, 10 plus 1, 11. And if we consider chlorine, so again first orbit 2 will have 2 electrons, second as 8, and third as 7 electrons. Now just concentrate on the orbit, final orbit electrons. Here it has 1 electron and here it has 7 electrons. And to have a fulfilled octet, what we need? We have to share one electron with this, and this is called as sharing, and such kind of bonds are called as covalent bond. And as far as electronics is considered, this bond is also quite important. Next term is ionization potential. Now what is it, sir? So basically the amount of energy required to remove an electron from the outermost orbit is called as ionization potential. That means whatever the energy is required to remove the electron from the outer orbit, that energy is called as what? Ionization potential. Next, electronegativity. Now what do you mean by electronegativity? So the tendency to attract electron from the other atoms is called as electronegativity. Same concept, if we gain an electron, it becomes negatively charged. Similarly, when we attract the electron, it is called as electronegativity. And lastly, bond energy. Again, most important concept that we have to discuss in case of p-n junction diode also. So here, the magnitude of energy releases when two atoms combines together is called as bond energy. What is the definition, sir? The magnitude of energy released when two atoms combines with each other is called as bond energy. Like NaCl2, here two different atoms are combined. So whatever the energy is released in this entire process is called as the bond energy. So I hope you understood this much amount of information. In the next video, we'll start with the types, where we have to use all the concepts from electrons, concepts from covalent bond, concept from ionization potential, and concept of bond energy. Thank you. If you like this video, please hit like button as well as subscribe to our channel. Thank you.